सांगलीच्या पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या आवारात दरोड्याचा प्रयत्न करण्यात आलाय, मात्र तो दरोड्याचा प्रयत्न फसला आहे। या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे। हे चौघे जण अधीक्षकाच्या घराच्या परिसरातल्या चंदनाची झाडं तोडण्याच्या प्रयत्नात होते। दरोडेखोरांकडून पोलिसांनी करवत आणि चतुर जप्त केले। कारवाई दरम्यान या चौघांनी पोलिसांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता। सांगलीहून एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळी सध्या आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। रवींद्र, आपण पाहतोय की चंदनाच्या तस्करीचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलाय, मात्र त्यांचा हा प्रयत्न फसलाय, काय अधिक माहिती आहे? नक्कीच चंदनाची झाडं तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांचा होता, मात्र फार धक्कादायक अशी माहिती आहे की चक्क पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या आवारामध्येच चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला। यावेळी तिथे तैनात असणाऱ्या पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी सत्तूर आणि करवत घेऊन हे सगळे चोरटे पोलिसांच्या अंगावर धावून आले आणि त्यावेळी या चार चोरट्यांना पोलिसांनी पकडलं आहे। विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि चार जणांना अटक करण्यात आलेली आहे। मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याच निवासस्थानात दरोड्याचा प्रयत्न झालेला आहे। नक्कीच, तर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांच्याच इथे हा जो दरोड्याचा प्रकार झालाय, अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे। धन्यवाद रवींद्र दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।